वर्धा से ब्रेकिंग खबर। वर्धा लोकसभा में भारतीय जनता पार्टी में अंतर्गत गुटबाजी का आगाज। पूर्व सांसद सुरेश वाघमारे ने महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टी वर्धा लोकसभा संयोग लाभार्थी अभियान इनके द्वारा दिए गई प्रतिक्रिया। विद्यमान सांसद रामदास तड़स को तीसरी बार भारतीय जनता पार्टी द्वारा टिकट देने से भाजपा वर्धा में अंतर्गत गुटबाजी का आगाज हुआ है। पूर्व सांसद सुरेश वाघमारे ने वर्धा जिला बीजेपी पदाधिकारी एवं कार्यकर्ताओं की भावना विद्यमान सांसद रामदास तड़स के टिकट को लेकर नाराज रहते अंतर्गत गुटबाजी का झटका भाजपा को लोकसभा चुनाव में मिलने की संभावना जताई है। तब वर्धा जिले में भाजपा प्रत्याशी रामदास तड़स का आंकड़ों का गणित बिगड़ने की बात भी पूर्व सांसद सुरेश वाघमारे ने कही। एनबीसीएन न्यूज से पूर्व सांसद की सविस्तर बातचीत। बोला, मला आपली प्रतिक्रिया पाहिजे होती। मला लोकसभेबद्दल प्रतिक्रिया पाहिजे होती आपली। बोला ना, सांगा ना। जे रामदास तडस आहे विद्यमान खासदार, त्यांना तिकीट फायनल झालं आहे, त्याबद्दल पक्षात जे आहे नाराजी सुरू आहे, याबद्दल आपलाही सुरू आहे। आपण सुद्धा नाराजी प्रकट केली आहे। नाही, कसं आहे ते पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना मी व्यक्त केलेल्या आहेत आणि जनमानसातली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। नाराजी तर आहेच ना, नाराजी आहे, परंतु शेवटी एवढी नाराजी असून सुद्धा देशाचं नेतृत्वाकडे पाहून आणि देशाच्या नेतृत्वामध्ये जो मेसेज दिला ते पाहून कार्यकर्ते काम करतील एवढाच विषय आहे तो। समोरील काय काय भूमिका राहील आपली, म्हणजे पक्षाकडून नाराजीचा आहे, कार्यकर्ते पण नाराज आहे, तर आपली समोरील भूमिका काय राहील? काही नाही, पक्षाचं काम करू आम्ही, नाराजी जरी असली तरी। कुठं आपला आपला उभा राहण्याचा विषय लोकसभेत, तसंही नाव चालू आहे? नाही नाही नाही, नाव जरी चालू असेल तर माझा पक्ष सोडण्याचा किंवा उभं राहण्याचा काही विषय नाही आहे। मी ती करू शकत नाही आणि त्या पद्धतीने मी वागू सुद्धा शकत नाही। या नाराजीचा पटका लोकसभेत जाणवल का असा खासदारांना, रामदास तडस साहेबांना? पटका जाणवल याचा, थोडी मेहनत आम्हाला जास्त करावं लागेल। विजयी होईल का पराजय असा किंवा कुठला कुठला कोल जो जनतेचा राहील किंवा आपल्या नाराज होईल, कमी मार्जिन होईल एवढाच विषय, आम्हाला मेहनत जास्त करावं लागेल। मधल्या काळात आपलं पण नाव समोर होतं ह्या रेसमध्ये पक्षाकडून, किंवा अनेक दोन तीन नावं आणखी होते, त्याबद्दल काय म्हणणं आहे? म्हणजे नेमकं नाव जे रामदास तडसचं तिसऱ्यांदा आलं, पक्षाकडून पक्षाला तिकीट मागण्यासाठी तीन चार लोकांची नावं होते आणि कार्यकर्ते म्हणून तो त्यांचा अधिकारी आहे, परंतु पक्षसृष्टीने जो निर्णय घेतला तो निर्णय मान्य करावा लागेल। एक अंतर्गत कलह म्हणता येईल का याला? अंतर्गत कलह आहेच ना, अंतर्गत कलह आहे, नाही थोडी आहे। हा अंतर्गत कलह, अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणात उभारून आला ह्या लोकसभेत, फटका बसण्याचे चान्सेस जास्त होईल का बीजेपीला? म्हणून तुम्हाला म्हणतो ना मी, फटका बसण्याचे चान्सेस आहे म्हणून आम्हाला मेहनत जास्त करावी लागेल। एकूण नाराजी आहे बीजेपीच्या काही जे जुने कार्यकर्ते आहे किंवा जे खंदे कार्यकर्ते आहे, एकूण नाराजी आहे सगळी। हॅलो कार्यकर्ते, मी जो आपल्याकडे आपला जो विषय ठेवला तो जनमानसातला आणि प्रामुख्याने कार्यकर्त्यांचा जो समज झालेला आहे, कार्यकर्त्यांची जी भावना झाली आहे, कार्यकर्त्याचं जे मत आहे ते ठेवलेलं आहे। मला सांगा, हिंगणघाट मतदारसंघ आहे, गेल्या वेळेस इथून मोठ्या प्रमाणात जे आहे बीजेपीला लीड मिळालं होतं, त्या संदर्भात यावेळेस काय होईल, हिंगणघाट मधून कसं लीड राहील? अजून समोरचा कॅन्डिडेट ठरलेलाच नाही, त्याच्यामुळे याचं आकलन करता येणार नाही, एकूण अंदाज तरी आपला। परंतु आम्हाला मेहनत थोडी जास्त करावी लागणार आहे एवढं मात्र नक्की। थँक्यू दादा, आपण संवाद साधू। एनबीसी न्यूज के लिए वर्धा से संवाददाता की रिपोर्ट।